आणि आता बातमी आहे इंस्टा स्टार गौतमी पाटीलची। बीड मध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गौतमीच्या चालू कार्यक्रमात शेकडो लोक स्टेजवर चढल्याने गोंधळ झाला। यावेळी स्टेजवर दगडफेक झाल्याचं देखील उपस्थितांनी सांगितलं आणि या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर गौतमीवर कार्यक्रम मध्येच बंद करण्याची वेळ आली। अंतिने कार्यक्रमातून काढता पाय घेतला। या सर्व गोंधळामुळे बीड परळी राष्ट्रीय महामार्गावर तब्बल तासभर ट्रॅफिक जाम होता आणि यावेळी गौतमीची एक झलक पाहण्यासाठी काही गौशी तरुण चक्क झाडावर चढले होते। ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना या कार्यक्रमाला परवानगी दिली कोणी असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, गौतमी पाटीलचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मुळात कार्यक्रमाला सगळ्यात आधी परवानगी कोणी दिली आणि या कार्यक्रमात नेमका काय गोंधळ उडाला? बीड शहराजवळ असलेल्या घोडका राजुरी परिसरामध्ये रोहन बिअर बार म्हणणं आहे आणि त्या बिअर बारचे मालक रोहन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाला विचारलं तर या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नव्हती असं त्यांनी सांगितलं। मात्र परवानगी दिलेली नसतानाही जवळपास 5 ते 5,500 लोक त्या ठिकाणी जमवले होते आणि रोडच्या लगत कार्यक्रम घेतला असल्या कारणानं जो कार्यक्रम सुरू होता त्यावेळेस एक तासभर तिथं ट्रॅफिक जाम झालेली होती आणि ट्रॅफिक जाम झालेले असताना ज्यावेळेस पोलीस प्रशासन आलं कार्यक्रमामध्ये गोंधळ झाल्यानंतर एक तासभर तब्बल लागला ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी। विशेष म्हणजे कार्यक्रम सुरू असतानाच काही जे त्या ठिकाणी हौशी तरुण होते आणि काही जे पिलेली तरुण होती ते डायरेक्ट स्टेजवरती चढले आणि स्टेजवरती चढल्यानंतर गोंधळ सुरू झाला। त्यावेळेस खालच्या काही लोकांनी दगडफेक देखील केली असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। मात्र याबाबतीत पोलिसांना विचारलं असता अशा पद्धतीने काही घडलं नाही असं देखील पोलीस याच्यावरती सारवासारव करायचा प्रयत्न करत आहेत। मात्र एकंदरीत जर पाहिलं तर या अगोदर गौतमी पाटील यांचा कार्यक्रम सांगलीमधला असेल त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि राडा झाला होता। उस्मानाबाद मधला कार्यक्रम आहे त्या ठिकाणी देखील मोठा राडा झाला होता आणि आता काल बीड मध्ये जो रात्रीचा कार्यक्रम झाला त्यात देखील मोठ्या प्रमाणात राडा झालाय। तर नेमकं याच्या पाठीमागचं कारण जर पाहिलं तर जे हौशी तरुण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहण्यासाठी आले होते, मात्र जो डान्स होणार होता जो नाचाचा कार्यक्रम होणार होता त्यावरूनच या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये वाद निर्माण होत आहेत। म्हणजे काही ठिकाणी तर त्यांच्यावरती ऑब्जेक्शन देखील घेतलं जातं की अश्लील डान्स केला गेला आणि विशेष म्हणजे आकर्षण तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात आहे गौतमी पाटीलचं, त्यामुळे त्या कार्यक्रमात राडा झाल्यानंतर अक्षरशः पाहण्यासाठी आलेले तरुण होते। म्हणजे परवानगी नसताना ही कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यामुळे आता या आयोजकांवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुरेश, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।